कर्नाटकमधून मुंबईच्या दिशेने अहमदाबादला चाललेल्या खासगी बसचा अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास सायन पनवेल द्रुतगती महामार्गावर कळंबोली वसाहतीजवळ घडल्याचे समोर आले आहे या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यासोबत असलेले सात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे एमजीएम येथे उपचार सुरू आहेत कर्नाटक मधून गाडी नंबर के ए फिफ्टी वन ए टू झिरो वन खासगी ट्रॅव्हलर मधून आठ प्रवासी हे मुंबईच्या दिशेने कर्नाटक मधून अहमदाबाद येथे जाण्यासाठी शनिवारी निघाले होते ही खासगी ट्रॅव्हलर सायन पनवेल द्रुतगती महामार्गावरील कळंबली वसाहती जवळ आली त्याचवेळी या महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एम एच झिरो फोर जी नाईन टू फाय वन ही खासगी बस बंद अवस्थेमध्ये उभी होती त्याचवेळी मुंबईच्या दिशेने चाललेल्या ट्रॅव्हलरने या बंद बसला मागून जोरात धडक दिली हा अपघात एवढा भयंकर होता की गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच एक व्यक्ती जागीच मृत आहे त्यासोबत असलेले सात प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर कामोठे येथील एमजीएम मध्ये उपचार सुरू आहेत हे सर्व प्रवासी इस्लाम धर्माचे प्रचारक आहेत आणि प्रचारासाठी अहमदाबाद येथून कर्नाटक येथे आले होते लॉकडाऊन वाढल्याने त्यांनी पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र कळंबुली जवळ आल्यानंतर काळाने त्यांच्यावर घाला घातला यामधील वाहन चालक वगेश रामचंद्र अप्पा वय अठ्ठावीस वर्ष याला कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट